आज एक नंबर केला, कसं नियोजन लागलं होतं त्याच्यावर? आज परवा दिवशी मासुरण्याचं मैदान केलं, फायनल होतं दुसऱ्या दिवशी मासुरण्याचं. मासुरण्याला एक नंबर केला दुसऱ्या सकाळी, आणि त्या दिवशी 4 वाजता भैया ड्रायव्हरचा फोन आला वाटेगावच्या. मला भैया माणिक पळू 19 ला, म्हणलं नको जरा दाट होतोय. म्हणजे मला तेजाचा पायरा नंबरातला जाईल, ते पण मोठ्या मोठ्या मैदानचा एक नंबरचा मानकरी. बरोबर. मला आपला बैल नंबरातला करू येते गाडी नियोजन. अरे भाई, आम्ही बघतो की काही उंची घटलं घटते असं कवते का ही गाडी? त्या दिवशी भैया ड्रायव्हरनं पायरा केला, 4 वाजता मी म्हणलो हो पळू आपण. त्या दिवशी संध्याकाळी त्याला सांगितलं की 100% आपणच करणार वाटायचं. कसं वळागलं काय गाडी? मात्याला माता दोन्ही बैल थांबायचो पळणारी, हालत नाही गाडी फाटीत ना, आणि वासर स्पीडची लागली दोन्ही. त्यामुळे आपल्याला बैलाच्या स्पीडवर गॅरंटी आहे ना, एक नंबर करणार. त्या दिवशी जीवन राव सुंदर पण एक नंबर गाडी पळाली, एक नंबर पळाली. ती पण गाडी चांगलीच पळते नंबर जवळजवळ. या महिन्यात गाडी, ह्या महिन्यात आता जो विंच मैदान झाला तिथे एक नंबर केला, परवा मासुरण्याला एक नंबर केला, ती वाटाचा एक नंबर केला. आता काय बघून पहिले करताय माणिकला करताना? बाय पायऱ्याला म्हणजे मुळात आपला बैल पोहोचतोय, आणि पायऱ्याला घालणारा बैल पण नंबरचाच असतो आपल्याला. याच्या तोला मलाचा बैल असला की 100% होतीच गाडीचा. माझ्या तुम्हाला बिंजोडची पण आवड आहे मुंबईची, आहे ना? बिंजोडला पळाला आपला माणिक. बिंजोडला या वर्षी 2 शर्ती करून आला मुंबई, 2 वेळा गेला होता मुंबईला. किती किती वाले होते शर्ती? मोठ्या शर्ती तुमच्या? हा शर्ती, आता काय पैशाचा बोलून उपयोग नाही, पण नामाग मोठ्या मोठ्या शर्ती केल्या. 1-7-8 पक्षाबरोबर होता माणिक, आणि दुसऱ्या शर्तीला फाजिलराव बरोबर. किती गोंड्याचे झाले शर्ती? काय फाजिलराव बरोबर 2-2 गोंड्याचे झाले, आणि पक्षावर काही 1 गोंडे होता. आता किती आहेत एकूण धावणीला भाई? आता 1-3 बैल आहेत. आज कोण होतो ड्रायव्हर आपला? आज सोन्या ड्रायव्हर होता आपशेवाडीचा. सोन्या ड्रायव्हर बसला का तेजस म्हणून? ती भैया ड्रायव्हर आपला फिक्स ड्रायव्हर आहे. काय म्हणून भैया ड्रायव्हर पायाला दुखापत झाली, मग आता मग ड्रायव्हर तेजावाल्यांचा. भैया ड्रायव्हर आलो होतो ना? हा भैया ड्रायव्हर संघ असतो पाहिला काय झालं. भैया ही गाडीला आपल्याला ही गाडी आता जी पळल्या ती कुठल्या कुठल्या मैदानात दिसेल तरी पाहिजे? ही आता उद्या 23 मैदानाला फक्त पायरा आम्ही केलेला आहे आधी, अचानक पायरा झाला नाही तर हाय अशी गाडी पळली असती. आधी 23 चा पायरा झालेला आहे, आणि 23 नंतर मग पुढच्या मोठ्या मैदानात ही गाडी झालं का? झालं का भाई? अचानक पायरा झाला हो. काय झालं म्हणजे अचानक? अचानक म्हणजे प्रवास नियोजन नव्हतं. जीवन ड्रायव्हर सुंदर बरोबर होता माणिक इथं वाटाच्या मैदानात, पण मासुरण्याचं मैदान फायनल दुसऱ्या दिवशी असल्यामुळे जीवन ड्रायव्हरला बोललो बैल काय पळवाय नको, 1 दिवसाच्या गॅपवर दाट होणार व्हायला लय. जीवन ड्रायव्हर म्हणले ठीक आहे मग नंतर पळू आपण पुढं. बाया आता बैल पळवते ती माणसं येणार दाट दाट, काय तुमचं म्हणणं तरी? किती दिवसानं पळावं पाहिजे? बैलाकडे बघूनच पळवलं पाहिजे हो. बैल खाणारा पिणारा असल्यावर 4-5 दिवस गॅपवर पळवलं काय वाटत नाही. तरी 4 दिवसाच पाहिजेच का? नाही म्हणा, 5 दिवसाच तर गॅप पाहिजे. पण आता ही कसं, आता आपल्याच मुळात दाट झालंय. आता कसं पायरा पण चांगला होता, आणि ड्रायव्हरला पण नाराज करायला आपल्या भैया ड्रायव्हर पायरा नंबरातला आल्यामुळं मी पण म्हणलो पळवू. तर मग 1 दिवसच पळणार होता भाई? 1-2 दिवसच पण 23 आधीच पायरा झाला होता. मग जीवन ड्रायव्हरला म्हणलो आपली गाडी नंतर पळू. जीवन ड्रायव्हर चिंती जीवन ड्रायव्हर सुंदरांनी परत पळला घेतलाय ना? हा काय जवळजवळ जीवन ड्रायव्हर सुंदर माणिक पळला तो फायनल हायच गाडी. काय होतं नेमकं म्हणजे? एक गाडी मात्याला माती होती, आणि जीवन ड्रायव्हरचा बैल कसा आठी तर ती लढतील गाडी चिटकून असली गाडी उचलतो सगळी आता असला की माणिक काय कडून पब्लिकवर साथ देते. तेजा कसं नेमका पळायला तुम्हाला वाटते माणिकवर पळताना? तेजा म्हणजे एकदम रास्तच पळते हो तेजाची माणिकची गाडी, म्हणजे हालतच नाही फाटी सुटल्यावर गाडी. त्यामुळे गाडीला गती लागते, आणि ड्रायव्हर पण जीवातला लागला सोन्या ड्रायव्हर तेजाच्या ओढीचा, त्यामुळे गाडी जास्त सांगतो. आता आम्ही मग पुकारलं मोरे सरकारने की तुम्ही कालच ठरवलं होते नंबर करणार, ही कसं काय? गाडीचा पायरा झाला त्याही संध्याकाळी सांगितलं की 100% आपणच करणार. आता दोन्ही बैल पळणारी लागली हो. आता पण कसं होतं माणिकचं, समजा एखादा गट सिमी काढला अंतरानं फायनलला तो बैल कमी पडतोय किंवा काय कारण असं पब्लिकला आल्यावर गाडी गोठावतोय, म्हणून काय काय चांगल्या मैदानात 1 नंबर गेला होता माणिकचा. आता सलग 3 नंबर केला, 3 मैदान 3 नंबर सलग हॅट्रिकच केली ना भाई. 23 तारखेचं पण नियोजन कट झालं, 23 तारखेला चांगलाच पायरा आहे. आता किती बैल म्हणलं? एक शाहीर बैल. आता 3 बैल आहे घरी, माणिक एक, एक वासरू आणि दुसरा एक बैल. कोरेगावला काय झालं? कोरेगावला गुरुजन माणिकचा पायरा होता. काय झालं नेमकं? मग जरा गुरु नाशिकवरून आलता प्रवास करून जास्त, त्यामुळे बैल जरा कमी पाळा गुरु पुढे निघाला, त्यामुळे गाडीनं मार खाल्ला होता. कशा सेमेंट खाला गाठला? नाही गाठालाच मार खाल्ला. परत नाही नोंदवायचं? नाही परत. आपण नामांकित मालकन कशाला नोंदवायची? आतापर्यंत नाही जायचं तर आजची तर बैल हायचं आहे ना? जायचं तर फायनल हायच बैल असं. मोठं मैदान कुठलं खेळलं तुम्हाला वाटतं? आता चालू म्हणजे असं की 1 लाख रुपये जायचं. विंगचं मैदान खेळलो, त्यानंतर पाऱ्याचं मैदान केलं. पाऱ्याला सिमीला गाड्या चांगल्याच होत्या, तिथं सिमीला पण चांगल्या टॉपच्याच गाड्या मारल्या. मला वाटतं विंगात पण टॉपच्या होत्या ना फायनल गाड्या? सगळ्या टॉपच्या होत्या. विंगाला कुठं लागली होती गाडी आपली? विंगाला इकडं उजव्याकडे लागली होती गाडी, माणिक उजवीनं बाहेर नव्हता. माणिक बाहेर पोहोचतो का त्या दिवशी पळला असं काय? नाही दोन्ही खांदीकडून पोहोचतो, पण मुळचा डाव्या खांद्याला माणिक आहे. अचानक काय कारण असं घोटाळा झाला उजव्याकडे गाडी, मग घालतो माणिकला उजवीला. पब्लिक फुल तेवढंच पळतो? हा पळतो. आता परवा मासुरण्याला पण 2 फेरे उजवीनच पळाला, आणि फायनलला परत दुसऱ्या दिवसा काही डावीला घातला. आता मुंबईत कोणाच्या नावावर पळतो काय? स्वामी साई सचिन शेटगर.
ह्या नावानं आणि बैल जोपर्यंत आहे म्हणजे आम्ही आहे तोपर्यंत मुंबईला गेला की स्वामी साई सचिन शेटगरत ह्या नावानंच पण आता गरज साहेबरोबर म्हटलं मग पक्का तुझा माहिती नाही कधी नियोजन झालं ते नियोजन झालं होतं मध्यंतरी थोडं काय कारण असतो मीच थांबवलो होतो आता बघू मुंबईला गेल्यावर ही दोन बैल पळणार त्यांचे नियोजन पळतात ना ती सगळी बाकासुरी बाकासुरी त्यांच्या नावावर पोहोचतो आणि माणिक पण त्यांच्या नावावर पोहोचतो खाली गेलं मुंबईत गेलो का इथं पण पुकारत नाही मुंबईत गेलो किती दिवस असतो बैल मुंबईत गेला की मग शर्यतीला दोन दिवस जातो शर्यत झाली की दुसऱ्या दिवसा ते भरून आणतो आम्ही घरी शेटचं कसं आहे सचिन शेटचं खेळली तर नंबरातलीच गाडी नंतर शेट म्हणजे दोन नंबरची गाडी खेळायची ना पहिलं एक नंबरची मग कशाला दोन नंबर वाल्यांना त्रास द्यायचा असं शेट तुम्ही तर फेमस आहे पत्री काढण्यामुळे ना भाया पाक मला वाटते मुत्र असू दे किंवा कलम असू दे सगळ्यांच्या मोठमोठं करता म्हणून इच्छितो तुम्हाला मी इथं पुढे कसं नियोजन राहायची ही गाडी कुठे 23 ला दिसला फक्त ही गाडी नाही 23 ला आता 23 ला पायरा दुसरा केलाय परत आता मोठं मैदान जिथं असेल तिथं 23 ची गाडी 100% असेल 23 चा पायरा झालेला आहे 23 चा झालाय पायरा चालतंय भाई.